1 दिसंबर रोजे मी जालनाचा दौरा करणार आहे. जालना साखर कारखान्याचे हे सगळे भागधारक शेतकरी प्रल्हादराव हिताळे, लक्ष्मणराव बोडके, लक्ष्मणराव शिंदे, लक्ष्मण गीते, ज्ञानेश्वर भादरंगे, बंशीधर अटोळे, अरुण वदनकर, मदन एखंडे, उदय देशमुख, गोवर्धन कोल्हे हे 10 शेतकरी आज मला हे लिहिण्यात आले आहेत. ज्या पद्धतीने जालनामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने शिवसेना नेत्या अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांचा कारखाना गिळंकृत केला, बेनामी व्यवहार केला, त्यासंबंधी या शेतकऱ्यांनी सगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या आहेत, आज मलाही भेटले आहेत. 1 तारखेला जालना साखर कारखाना आणि जालना एपीएमसी या दोन्ही घोटाळ्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, अधिक माहिती घेण्यासाठी मी 1 तारखेला जालना येथे जाणार. जालना साखर कारखान्यामध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर घोटाळा तर केला, पण माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने या कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्यात पण घोटाळा सुरू आहे. ही 100 एकर जागा पण अर्जुन खोतकरना बिल्डिंग मॉल कमर्शियल कॉम्प्लेक्स करण्यासाठी हवी आहे. जी साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती किंवा त्याच्यासाठी उपयोगात घेण्यात आली होती त्या जागेची किंमत 400 कोटी रुपये आहे. ती सरकारी जागेची किंमत सगळी मिळून 240 एकर तुम्हारे 1000 कोटीची जागा. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे. आयकर विभागाला पण मी याची तक्रार दिली आहे. आयकर विभाग पण या संबंधी जे बेनामी व्यवहार झालेले आहेत या बेनामी व्यवहार मध्ये मुळे परिवार, तापडिया परिवार आणि विश्वास नागवे पाटील मुंबई सह आयुक्त यांना पत्नी रुपालीताई यांची पण नाव पुढे येत आहेत. मी परवा मुंबईचे पोलीस सह आयुक्त यांची भेट घेतली. त्यांनी मला माहिती दिली की या घोटाळ्याची तपास मी सह आयुक्त होण्यापूर्वी बंद करण्यात आलं होतं. कोर्टात ती जमली म्हणजे यात काहीच नाही आहे. घोटाळा हा एका सह आयुक्तांनी दुसरा सह आयुक्तांना निर्दोष करण्याचं सर्टिफिकेट दिलं. शिवसेना नेत्यांचा गेल्या 6 महिन्यातला 6वा घोटाळा ईडी द्वारा चौकशी सुरू आहे. या आधी ईडीने भावना गवळी त्यांचा केस त्यांचा घोटाळा संबंधात जी चार्जशीट दाखल केली त्यात 2 लोक मिळणार आहेत. 69 कोटीची प्रॉपर्टी या दोघांच्या नावाने, एक सईद खान जो जेलमध्ये आहे ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत आणि दुसऱ्या भावना दाई गवळीतल्या मातोश्री. सईद खानला अटक झाली आहे. भावना गवळींचा आई साहेबांचं नाव या चार्जशीट मध्ये उल्लेख झालेला आहे.
माझी भावना काय गोविंदा विनंती आहे, आपण केलेला तंबरबोटीचा घोटाळ्यात त्याची सदा आईला देऊ नका, ईडी समक्ष हजर व्हा। दुसरं जे ईडीनी कारवाई केली आहे ते आनंदराव अडसूळ जे ऑलरेडी इन्फॉर्मल अरेस्ट प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा ईडीनी जप्त केली आहे, संजय राऊत 55 लाख परत केले आहे, अनिल परब ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि दुसऱ्या 2 शिवसेना नेत्यांच्या विरोधात मी तक्रारी सगळ्या ठिकाणी केल्या आहेत, माझा माहिती प्रमाणे त्याचाही तपास सुरू आहे। म्हणजे उद्धव ठाकरेची माफिया सेनेतल्या 8 मोठे नेते आणि चौकशी नाही, ईडी द्वारा 6 महिना चौकशी होऊन कारवाई सुरू आहे। माझा जो अमरावतीचा दौरा तहकूब झाला होता तो मी 30 नोव्हेंबर रोजी अमरावतीची भेट घेणार आहे। अमरावती येथे जे घडलं अद्याप बरोबर अमरावतीतील नेते शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी जो सिटी बँक घोटाळा केला आहे आणि अमरावतीशी त्याचे संबंध आहे म्हणून तोही विषय मी अमरावती दौरा स्पर्श करणार आहे। गेल्या काही महिन्यात जे ठाकरे सरकारने घोटाळे केले, 2 वर्ष पूर्ण होत आहे ठाकरे सरकारला, तर त्याचा मी थोडासा एक उल्लेख गेल्या वर्षभराचा आपल्याला देऊ इच्छितो। हा जो हिशोब आहे 24 महिन्यात संभर घोटाळे, 6 नेता मंत्रींना अटक, जेल और बेल 24 हून अधिक घोटाळ्यांची ईडी सीबीआय आयकर पोलीस द्वारा चौकशी सुरू आहे आणि 18 प्रकरणात न्यायालय प्रक्रिया सुरू आहे। महत्वाचे घोटाळे मी आपल्या समक्ष मांडले आहेत, त्यात अजित पवार याचा विशेष उल्लेख करतो की गेल्या वर्षभरात 12 महिन्यात जे मी घोटाळे उघडकीस आणले, सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 19 पदाचा घोटाळ्याची, इथेच मी 11 नोव्हेंबर 2020 रोजी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्या घोटाळ्या संबंधात ठाकरे आणि वायकर परिवाराने माफी मागितली आहे, लेखी पत्र त्यांनी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलाय की हा घोटाळा जादा आहे। अजित पवार पुढच्या महिन्याभरात थोडा असं दिसते कारण की अजित पवारचे 1055 कोटी बेनामी संपत्ती, पण आणखीन काही संपत्तीची माहिती बाहेर येत आहे। हे जे मुख्य घोटाळे आहे, घोटाळ्यांचा जो पाठपुरावा चालू आहे, त्यात विभिन्न जे माध्यम आहेत, मग केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई उच्च न्यायालय, लोकायुक्त, आता सगळ्या संस्थांकडे त्यातलं जे पोलीस प्राधिकरण 15 डिसेंबरला कोल्हापूरला जाताना मुंबई पोलीस यांनी माझी गैरकायदेशीर रित्या अडवणूक केली, त्या संबंधी मी पोलीस
तक्रार प्राधिकरण मध्ये याचिका केली त्याची 15 डिसेंबरला सुनावणी आहे. जे महत्त्वाचे नेते त्यांची अटक या जेल ही आपल्याला दिसत आहेत. बाकीचे जे मोठे मोठे महत्त्वाचे घोटाळे काढले विलीन नार्वेकर यांचा अधिवक्ता आणखीन एक दंगा अनधिकृत आहे असं कुणीतरी मला माहिती पाठवली आहे. विलीन नार्वेकरचा एक अनधिकृत बंगला त्याने स्वतः पाडला. दुसरा एक बंगला पण अनधिकृत आहे किंवा होता त्याची माहिती मला 2 दिवसापूर्वी कोणीतरी पाठवली आहे. अनिल परब याचा संबंध मी एवढंच सांगणार की काल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये सुनावणी झाली. अनिल परब यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. त्यांनी रिप्लाय फाईल करण्यासाठी काही दिवसाची मुदत मागितली आहे. अनिल परबचा रिपोर्टची आता राज्यपालांनी लोकायुक्त सांगितलंय तिथे चौकशी सुनावणी सुरू आहेत. एनजीटी मध्ये सुनावणी सुरू आहेत. अनिल परब यांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर कडून शिकावं स्वतः रिपोर्ट पाडावा आणि लोकांच्या समोर एक आदर्श उदाहरण घडवून आणावं. अनिल परबनी त्यात त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटने एक सर्टिफिकेट दिलं आहे की रिसॉर्ट बांधण्यासाठी 5.42 करोड खर्च झाले. हे सर्टिफिकेट त्यांनी कलेक्टरला दिलं आहे रत्नागिरी. 10 पैसा आला कुठून? अनिल परबचा इन्कम टॅक्स अकाउंट मध्ये हा पैसा दिसत नाही. मी ईडीकडे त्याचीही तक्रार केली आहे हा जो दापोलीचा रिपोर्ट आहे तो अनिल परबचा बेनामी रिपोर्ट आहे. त्याचा सीएनी ते मांडण केलं आहे. पुढचं हसन मुश्रीफ याच्या घोटाळ्यात आम्ही आपल्याला सांगितले आहेत. येत्या महिन्याभरात हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ प्रकरणात आम्ही पुढचं एक पाऊल महिनाभरात उचलणार आहोत. ठाकरे सरकार घोटाळ्यांचं सरकार 31 डिसेंबर पर्यंत आतापर्यंत ईडी द्वारा जे कारवाई झाली आहे ते 10 शिवसेना नेते आहेत, 4 एनसीपी नेते आहेत, 2 दुसरे आहेत. तर 12 लोकांवर कारवाई ठोस आणि बाकी डिपार्टमेंट सीबीआय इन्कम टॅक्स त्याची मी काय तुम्हाला मोजून सांगत नाही पण एवढी खात्री देतो की 31 डिसेंबर पर्यंत ठाकरे सरकारचे 24 नेत्यांवर इन्व्हेस्टिगेशन एक्शन इन्व्हेस्टिगेशन समाप्त झालेला असून त्यांच्यावर एक्शन सुरू झाली असेल. धन्यवाद. शेतकरी आले सगळे मी एक जालना सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे आणि आमचा हा कारखाना 2012 मध्ये शेतकऱ्याला कामगाराला न विश्वासात घेता हलकी झालेला आहे. आणि 4 मार्च 2013 ला आम्ही सर्व सभासद व शेतकरी सर्वजण मिळून जालना सहकारी साखर कारखान्यावर पहिला आम्ही कार्यक्रम घेतला की बाबा आपला हा मालकीचा कारखाना आणि आपल्याला न विचारता हा विक्री झाला कसा. त्यावेळेस आमच्या मजकूर कोऑर्डिनेशनला INPSI होते आणि आम्ही सर्व प्रकारचं परमिशन काढून कारखान्याच्या समोर आम्ही कार्यक्रम घेतला आणि जे आज रोजी आम्ही हा कारखाना घेतलेला नाही आणि माझा या कारखान्याचा काही संबंध नाही असं म्हणणारे त्या ठिकाणी जालन्याहून अक्षरशः काही लोक घेऊन आले की जेणेकरून यांचा हा कार्यक्रम उधळून लावायचा
आणि याच्यानंतर शेतकऱ्यांनी या कारखान्यावर पुन्हा आंदोलन करू नये किंवा आपला काय अधिकार आहे गाजू नये या उद्देशाने त्यांनी आमचा कार्यक्रम उधळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. पीएसआय इंगळे साहेब होते, त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की बाबा तुमचा पेंडा थोडा मागं घ्या. आम्ही त्यांना विचारलं की बाबा पेंडा का मागायचं, तर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्यामध्ये कॉम्रेड प्रल्हाद हेकाडे, मी एक कामगार नेता आहे, कारखान्याचा सभासद आहे आणि या लढ्यातील एक कार्यकर्ता आहे. मी ज्ञानेश्वर भंडरगी, जिल्हा काँग्रेस समाजचे अध्यक्ष आहे, शेतकरी आहे, शेअर होल्डर आहे आणि या कारखान्याचे शेअर सभागृहाला मी त्यावेळेचे खासदार बाळासाहेब पवार यांच्या बरोबर फिरत होतो. आम्ही सभा करून हा कारखाना स्थापन केला, बाळासाहेबांनी चांगला चालवला, परंतु पुढं ते गेल्यानंतर जे लोक आले त्यांच्याकडून हा कारखाना डबगायला आला आणि थोडेसे पैसे कर्ज होतं, परंतु एमबीसी बँकेनं त्याच्या हराशी केली. जालन्याला आम्ही जाणार, त्यावेळी तुमच्या प्रतिनिधींना पाठवा. नाव काय करतो त्यांचं पण नव्हतं. मी उदय रिजासराव देशमुख, जालना टांगली कारखान्याचा कर्मचारी आहे. ओके, धन्यवाद.